अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जामनेर तालुका अध्यक्ष शंकर राजपूत यांच्या वतीने जामनेर शहरात पार पडलेल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या एक महिन्यापासून सहकार क्षेत्रात ज्या घडामोडी चालू आहेत निवडणुकीच्या माध्यमातून व पुढे घातलेल्या मार्केट कमिटी म्हणजे याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे मेच्या एंडला किंवा जूनच्या याला मार्केट कमिटीचं चाऊल किंवा गुगुल वाजण्याच्या तयारीत आहेत। म्हणून सहकार क्षेत्रातील दुरिणांनी व निवडून आलेल्या कार्यकर्त्यांनी सहकार क्षेत्राचं कार्य प्रामाणिकपणे करावं आणि त्या उमेदीने त्यांनी इच्छा आसपासूनच धराव्यात। म्हणजे मी म्हणणार नाही असं की कोणी उभं राहून कोणी कार्य करावं व सध्याच्या देतो तो वैयक्तिक प्रश्न आहे, लोकशाहीचा प्रश्न येतो। फक्त सहकार क्षेत्र हे एवढं महत्त्वाचं आहे जसं आपलं भारताचं संरक्षण क्षेत्र जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपल्या देशाचा सहकार हा कणा आहे। सर्वच आदरणीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी गुजरातमध्ये सहकाराचा कार्यक्रम घेतला, त्या दिवशी सांगितलं की सहकार क्षेत्र मोठं आहे आणि त्यासाठी तन्मनधानाने तुम्ही त्याच्यामध्ये आगमन व्हा आणि तुम्ही यश याला कार्याला वाहून घ्या। त्याचप्रमाणे एक फक्त सहकार हा दिल्लीतून दिल्लीपर्यंत असतो तसं आपणसुद्धा आपल्या या जामनेर तालुक्यामध्ये एक भावनेने पक्षपात न ठेवता पुढे न्यावा आणि तळमळीने सहकाराच्या माध्यमातून तळागाळातला जो शेतकरी आहे याला उपेक्षित न ठेवता त्याला वरती काढावं हेच मी आपल्याला या आजच्या दिवशी संदेश देतो। सन्माननीय दादांनी आणि तुम्ही जामनेरकरांनी आम्हा इंगणेकरांना इथं तुमचे आम्ही लहान भाऊ आहेत का काय काय आहे काय नाही तुमच्या मनामध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं। एक अवधी अर्धा एक तासाच्या अवधीमध्ये या घडामोडी घडल्यात आम्ही हजर झालो त्याबद्दल तुमचा आम्ही ऋणी आहे। पुढे सुद्धा चांगल्या कामासाठी तुम्हाला आम्ही साथ देऊ हे आजच आम्ही आमच्या इंगणेकरांचा पिकवाई देतो। जय सहकार। विकास सोसायटी निवडणूक लागली ह्या विकास सोसायटीमध्ये 13 पैकी 13 आपले निवडून आले। जामनेर विकास सोसायटी पहिले बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी आमचे प्रयत्न होते। कारण 15-20 वर्षापासून हे बिनविरोध निवडणूक व्हावी आजपर्यंत झाली, याही वर्षी बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न होता। प्रयत्न नेत्यांना सगळ्यांनाही सहभाग घेऊन आमचे नेते सहकार मोर्शी जगनदादा लोखंडे माझे तालुका अध्यक्ष पण आहेत सहकाराचे पिता आमचे आणि आमचे आधारस्तंभ आहे। आजपर्यंत 20 वर्षामध्ये जामनेर विकास सोसायटी बिनविरोध होत होती, याही वेळेला बिनविरोध करावी असं समोर प्रस्ताव आला असताना मी दादांच्या कानावर टाकला। निवडणूक बिनविरोध झाली, आपले 6 आणि तिकडचे 8-7 असे झालं, ठरल्याप्रमाणे झालं। जगनदादांनी सुद्धा दादा संजयाशी चर्चा केली, 5 दिवशी चर्चा केली। चर्चा झाल्यानंतर अखेरच्या दिवशी निवडणूक बिनविरोध न होता निवडणूक लाभली। निवडणुकीला सामोरं जावं लागलं, जात असताना माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला बदनाम करण्यासाठी ही निवडणूक झाली असं मला वाटतं। मी पहिलेही काँग्रेसचा होतो, आजही काँग्रेसचा आहे, काँग्रेसचाच राहणार आहे आणि माझ्या पक्षाचे नाना भाऊ पटोले प्रदेश देसाईसाहेब यांनी जी माझ्या जबाबदारी सोपवली ती जबाबदारी मी प्रामाणिक आणि इमानदारीने निभाईन। आमच्या सहकार पॅनलला 13 च्या 13 सीटा निवडून आल्या, तेही भरघोस मताने निवडून आल्या। राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये फक्त 210 मतावर पहिला मत राहिला, 15 मतावर राहिला आणि पहिला म्हणजे 334 मतावर मिळाली आणि तेही मला मिळाले सगळ्यांच्या आशीर्वादाने। दादांच्या आशीर्वादाच्या पाठीशी कायम असतो आमच्या सहकारी जामनेर शहरातील जनतेने जे प्रेम केलं हे प्रेम इतकं प्रेम केलं की आमचा लहान बंधू अब्दुल जावेद आमचे असं वाटत होतं की ते शिकणून येणार नाही बा,
माझी सुद्धा आता निवडणुकीचा निकाल माहिती भरला की आपला जागा बहुत मागे आहे. तर आमचं संतोष कुमार तिकडे झाला मी त्याला काही सांगितलं नाही, समजून घेतलं, त्याला काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु परमेश्वराची कृपा आणि रंजा महिना असल्यामुळे त्याला सुद्धा परमेश्वराने चांगल्या मताने 285 मताने तो निवडून आला. आणि आमचे विकास सोसायटीचे माजी चेअरमन पांडुआप्पा हे आमच्या वडिलांसारखेच आहेत, कायम आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आमचे नाना भाऊ माळी, आमचे ताई स्नेहिता लोखंडेताई, त्याच्यानंतर आमच्या कोट्यातली आम्ही जागा जी त्यांना दिली, प्रदीप भोग ऐके हे पण आरचे होते, त्यांना आमच्या कोट्यातली 6वी जागा आम्ही त्यांना दिली. आणि आमचे 5 असे 6 जागा आमच्या वाटेत आल्या होत्या. आम्ही राष्ट्रवादीला 2 दिल्या होत्या, परंतु राष्ट्रवादीने आम्हाला ऐन वेळेला धोका दिला, त्यामुळे आम्हाला 1 जागा आम्हाला प्रहारला द्यावी लागली. आणि आमच्या 5 असे 6 जागा आम्ही लढवलं, आमच्या वाट्यावर 3 जागा शिल्लक मिळाल्या. कारण आम्ही 2 आणि 2 त्यांना द्यायची म्हणजे होती, 1 त्यांना दिली. आज आमच्या दादांच्या आशीर्वादाने ते नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलो. अतिशय भारत दोन्हीसुद्धा आम्हाला अतिशय अनुभूत सहकार्य केलं. जामनेर शहरातील लोकांनी आमचा विश्वास दर्शवला, विश्वासाला आम्ही तोडा जाऊ देणार नाही. आणि आम्ही काँग्रेसशी प्रामाणिक आहोत. आम्हाला लोकांनी बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं आणि जनतेने त्याचा त्यांना त्यांच्या अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा धडा शिकवला. अंकारपणा कोणाच्या अंगात नसावा, ज्यांना अंकार अंगात येतो त्यांना त्यांची जागा घेतली राहत नाही. राष्ट्रवादीचा निश्चय दाबू होता, पूर्ण 13 च्या 13 सीटापैकी त्यांच्या 3 जागा आमच्या बिनविरोध झालेल्या होत्या. पुन्हा 10 जागांनी निवडणूक होत असे तर अतिशय मताने फरकाने आम्ही विजय मिळवला. आपल्या सर्वांचं अध्यक्षांचं मी स्वागतही करतो. आणि प्रामुख्याने माझे अतिशय जुने स्नेही डॉक्टर प्रभाकर चौधरी हेही आज या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांनी उपस्थिती दिली आणि एका नेहमीच ते माझ्या कुठल्याही एका हाकेला ते धावून येतात. मला त्यांचा फार सार्थ अभिमान आहे. त्यांनाही माझ्याबद्दल अतिशय आपुलकी आहे. त्या ती गोष्ट खरोखर मी नेहमी वाखाण्यासारखे म्हणतो की जे काही माझ्या हातून काही कार्यकर्ते जे काही घडले त्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर साहेब नेहमी उल्लेख करतात. मात्र मला पटत नाही माझा उल्लेख करावा म्हणून, परंतु ते एक 2 प्रकार असतात, एक कृतज्ञ आणि कृतविनय. तर डॉक्टर साहेब नेहमी कृतज्ञता व्यक्त करतात किंवा मला या सहकारामध्ये किंवा याच्यामध्ये मी जे बघतो तर जगन्नाथ माझं एक आदर्श आयडल आहे आणि मी ते मानतात. त्याबद्दल खरोखर मी ऋणही व्यक्त करतो त्यांच्याप्रती की त्यांच्याही भावना आहे. आपण सगळं खरं यांनी सांगितलं की विकास सोसायटीची निवडणूक न व्हावी अशी आमची भूमिका होती. कारण मागच्या गेल्या जवळपास आपण 3 टर्म माझ्या नेतृत्वाखाली आपण आणि इतर सहकारी आमचे आम्ही जे बिनविरोध करत आलेलो डॉक्टर साहेब. आमदार साहेब मोठी संस्था आहे, तालुक्याच्या ठिकाणी आहे. परंतु प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल गिरीश भाऊंचा की त्यांनी माझ्या शब्दाला कायम मान दिलेला आहे. विकास सोसायटी सहकार असेल तर ते म्हणाले की ठीक आहे, त्यांनी ही सोसायटी उदयाला आणली, वाढवली, त्याचे जे सहकारी आहेत तेही आहे. तर ते म्हणतील तसं करा, काही हरकत नाही, ते विकासाच्या दृष्टीने काम करतायत. म्हणून त्यांनी 3 वेळेस आपल्या शब्दाला मान दिला आणि 4थ्या वेळेस त्यांनी हे सांगितलं की ठीक आहे, जगनदारा जर असतील तर आपलं काही म्हणणं नाही, तुम्ही आपसात बसा. त्यांनी सर्वस्वी जबाबदारी त्यांचे काही 4-5 जे सहकारी होते त्यांना सांगितलं तुम्ही बोलणी करा, ते मुंबईत होते, आणि बोलणी करून फायनल करा, परंतु शक्यतो तुटू देऊ नका, फायनल करून टाका बिनविरोधमध्ये. हे सगळं घडामोडी करत असताना आमच्याही काही सहकारी लोकांचे फोन आले की बाबा तुम्ही निवडणुकीत आमचे हे घ्या ते घ्या. म्हटलं हे घ्या ते घ्यायचा इथे प्रश्न नाही, आपण बिनविरोध करतो आहे. परंतु सुरुवातीला असा विषय झाला की बा निवडणूक लढायची, मग निवडणूक लढायची म्हटल्यानंतर डॉक्टर साहेबची एक टेस्ट होती. मग आम्ही ती टेस्ट घेतली, पण निवडणूक लढायची आहे. मग निवडणूक लढायची तर जे आजचे लढविले होते त्यांनी पहिले शस्त्र टाकून दिले आणि सैनिक नाही नेले. आम्ही काही निवडणूक लढवत नाही, आपला पराभव 100% आहे आणि आम्ही काही आमची हलकी करून घेत नाही आणि तुम्ही पण लढवू नका. म्हटलं आम्ही तर लढतच नाही, आम्ही तुम्ही विरोध सांगतो आहे. तर ते असं सर्व झालं आणि बोलणी झाली. ते म्हणाले की नाही, पारस भाऊसुद्धा याच्यात साक्षीदार आहे. पारस भाऊनी खूप प्रयत्न केले. ते पारस भाऊकडे गेले, सांगितलं की नाही भाऊ, हे काही निवडून आपल्याला परवडणार नाही, आपण निवडून तर येणारच नाही, पण नाचक्की होऊन जाईल. मग पारस भाऊ काय करायचं, नाही ते जाऊ द्या म्हणे, जे होईल ते होईल, आपण त्या याच्यामध्ये भाग घ्यायचा नाही, आपण सोडून देऊ.
मग मी माझ्या मुत्सद्देगिरीने त्यांच्याशी बोलणी केली आणि या 13 पैकी 6 जागा आपण 15 पाडून घेतल्या. ह्या 6 जागा मिळाल्या बिनविरोधच्या याच्यामध्ये, मग त्यांना थोडंसं पोट सुटलं, मग आता बिनविरोधमध्ये आम्हाला घ्या. म्हणजे निवडणूक लढायची असेल तर आम्ही नाही आणि बिनविरोध असेल तर मग आम्ही आहे. तर या भूमिकेला थोडासा मग मी पण विरोध केला की असं असं चालत नसतं. लढायची वेळ आली तर मग मरायला तयार पाहिजे. आणि जर तुम्हाला मेवा मिळाला असेल तर तो पण तुमचा हक्क होतो. पण अशा वेळेस ते मग त्यांनी थोडंसं वेगळं राजकारण करायचा प्रयत्न केला. शंकरला कोणी पकडायचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही भाजपशी युती करताय. पण इथं भाजपशी युती अमुकशी युती हा प्रश्न नाही. तालुक्याची सोसायटी आहे आणि तालुक्याच्या सोसायटीला 3-3.5 लाख रुपये खर्चाचा भूर्दंड आहे. आपण त्यांना तेही सांगितलं त्यांच्याकडे दोघांना की बाबा मी ही निवडणूक बिनविरोध पार पाडा, मी माझ्या विषयाचा राजीनामा देऊन घेऊन देईन आणि तुमच्याकडे जे काही एक महिला आहे तिला आपण कॉप करून घेऊ. म्हणजे शब्द देतो आम्हाला काही लढायचं नाही आहे तुमच्या सारखं, तिलाही 35 वर्ष झाले. तर ते म्हणा की आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे तर जर आपण तिच्या विषयाचं याच्यामध्ये महिलाच्या याच्यावर कॉप करून घेऊ. नंतर राहिली एखादी जागा तर आजच मी तुम्हाला शब्द देतो की आपण एक तज्ज्ञ म्हणून तुमच्यातला एक घेऊन टाकू, नेमता येतो तोही घेऊन टाकू. परंतु ते मग आता काही बाहेरच्या लोकांनी हवा दिली की नाही 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 आपल्याला निवडणूक लढायची आहे. संदेश 1.5 लाख रुपये खात्यांनी पहिल्यांदाच लावून घेतले. 65,000 रुपयाचं ॲडव्हान्स भरा, पोलिसांचं पत्र आलं. जे अशा प्रकारे संस्था 3-3.5 लाखात लंबी होऊन गेली. म्हणजे आपण जे मागे 3 निवडणुकात पैसे वाचवले 10 लाख रुपये, तर ती संस्था नफ्यात आहे ते 10 लाख वाचल्यामुळे. आणि यावर्षी योगायोग आपण 100% वसूल केला. त्याच्यामुळे संस्थेचं रूप पालटलं. आपण जे कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे त्याचं भाडं येतं. त्याच्यामुळे या संस्थेचा आज अवर्गातल्या संस्थेच्या याच्यामध्ये ती चांगल्या प्रकारच्या याच्यात तगून आहे आज. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.